आए 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 काय रे नारेवेकरांशी बोलणं झाला होय फोन केलं त्यांना काय म्हणाले आए अण्णा नाईकांचं घर म्हटल्यावर लोक लांबनच पळतात त्याच्यात हे विषय काढल्यावर त्यांनीच घाबरले मग मी त्यांना नीट समजावून सांगितलंय बोललंय त्यांच्याशी मग युग तयार झाले खरं तर अभिरामाबद्दल माहित आहे त्यांना पूर्व हुशार हा मेहनती हा माका तर वाटतं हे लगीन जुळतं अरे ह्यांनी मनावर घेतल्याने ना म्हणजे जुळतच वया आहे अहो अण्णांनी मनावर घेतल्यानी पण अभिराम बाबजींचा काय त्यांनी घेतला नाही यांना मनावर आणि येतात ना ते आहे नाही तर येत आहे म्हणून सांगायचे आणि दर येळेसारखा येऊचेच नाही हा गो येऊचं नाही काय काल रात्रभर झोप लागली नसत त्या का आहे अण्णा खैसर गेले सकाळी सकाळी मित्राक भेटाक गेले असत नेने काकांकडे होय आहे काल रात्री बोलव होती ता काय तागे मृत्यू पत्राचा हा ताच काहीतरी असतला आहे तू तरी बोलायचं अण्णांशी किती घाई करतत आता ह्या लगीन जमला तर किती गोंधळ होय आधी सगळं ता बघू खोया ना तुका काय वाटलं मी बोललंय ना रे राजच्याक हे विषय ऐकून माका पण झोप इली नाही म्हणान ह्यांच्याकडे विषय काढलंय मी मगे मगे काय राजच्याक ऐकल्याने आणि सकाळी उठून निघाले जाऊ दे दत्ता ह्यांका काय करूचा ना आता करू दे सरिता हा अगं पाहुण्यांसाठी खाऊचा करूचा हा ना वैत दत्ता कपाट असून एक कोरा धोतर काढ रघुभाऊजी का देऊ येतात ना ते किती आम्ही नंतर सांगते काय झाला काय चालला तुमचा कसला काय मृत्यू पत्र करतात ना नको नको कित्या करतात किती आता अहो कधी ना कधी करूच लागतलाच ना मग येळ काय सांगून येता सरिता अहो तसा नाही हो अण्णांका चांगला 100 वर्ष आयुष्य लागू दे चांगलाच हा पण नको ते काही विरोध कसलो करतास आणि नंतर भावा भावात भांडणं होण्यापेक्षा ना अण्णा आता जा करतोत ना ता बरोबर असा बाका खात्री हा अण्णा आपल्या काही एक कमी पडूक देऊचे नाही अहो ते बघतात ना तुम्ही किती राब राब राबतास मी पण घरासाठी मर मर मरतय ना त्यांना माहिती असा आपल्या गाठी काही एक नाया मग तिचं ते विचार करतले ना माधव भाऊजींका काय कमी हा त्यांच्याकडे सगळं असा त्यांना काय मांगरावरची जमीन दिली ना तरी चलात येता ना तुमच्या लक्षात मग काय होऊचा आता होऊ दे आणि जा काय होईत ना तर चांगलाच होतला आपल्याकडे पैसे येले ना की आपण ना गणेशासाठी चांगलं धंदो काढून देऊया पूर्वाच्या शिक्षणासाठी लग्नासाठी जो पैसा लागत ना त्याचं पण भार हलकं होत नाही हो आणि थोडे पैसे वाचले ना तर मग तालुक्याच्या गावात ना एखादा खोपटा घेऊन ठेवूया तेवढीच गुंतवणूक होईल आणि रघु काका त्यांचं काय आता त्यांना पण आत्ताच यायचा होता काय गो सरिता माझ्या स्वागताक उभ्या राहुलस की काय वैत काल बाजारात ना हार आणि फुलं आणणार होत पण गावली नाही ना त्याचं हार आणि फुलांनी स्वागत केलं असत तुमचा या तुझा बाय बरा येवा काका येवा बसा आहे हा रघु काका इले असत बसा हा सरिता अगो भाऊजींसाठी चहा अड गरम करून बोली चाय नको घराकडून येताना घेऊन येले मला फक्त पाणी द्या बरा हो पाणी हाड चाय नको त्यांका दत्ता होय वहिनी सगळा बरा असा मा नाही म्हणजे इतक्या घाई गडबडीन बोलले म्हणा विचारत काय रघु काका
आज सकाळी सकाळी नायकांचं वाडो गाठलास. मी बोलवलंय गो. होय, इत्या बोललेल्या ते हिना माका सांगूक नाही. त्या माका तू काय विचारू नको. काय गे आहे अण्णा परत काय बोलतस ह्या. आहे भाऊजी पाच उभे राहा हो राहा हो. भाऊजी तुम्ही दिलेले अंगारापायीच ह्यांच्या सुधारणा झाली. आज ह्यो दिवस बघतय ना तर तुमच्या पायीच तुमचे लय उपकार झाले भाऊजी. लय उपकार. पाया काय पडतस. उठ. काय केलंय मी. तू अंगार दिलंय तो. कसलो अंगारण कसला काय. रका ती साधी. तुझ्या चुलीतली रका घेतला असेल तरी ह्याच झाला असता. ती रका म्हणजे फक्त निमित्त होता. अण्णा बरो झालो तो तुझ्यामुळे तुझ्या मेहनतीमुळे. त्या दिवशी तुका रडताना बघलंय त्याच वेळी माका वाटला तूच अण्णाक पहिल्यासारखं बरो करशील. तुझ्या जिद्दीक मी फक्त विश्वास दिलाय ती रका देऊन. भाऊजी काय बोलतास ह्या. वहिनी कधीतरी पश्चाताप करूची वेळ येता. ती चुकली काय माणूस म्हणून जगाचा रवान जाता आणि मग एक प्रवास उरता तो फक्त नरकाचो. पण माकाय पश्चाताप झाला. आजवर मी लिंबा मिरचेचो खेळ करून लोकांच्या भावनेशी खेळलोय. खूप उपचार केलोय. कोणाक गुण इलो कोणाक गुण योग नाही ह्याच्यात मी माझा फायदो बघलोय. पण आता नाही वहिनी. आता ह्या सगळा चांगला होता तर तुझा पुण्य असा तुझी मेहनत असा. खर तर अशा लक्ष्मीचे मी पाय धरू भय. हो काय करतास भाऊजी. कोणामुळे झाला याच्यापेक्षा अन्न बरे झाले ता महत्वाचा. काय आहे. होय तर दत्ता. ए दत्ता. अन्न इले. झाली तयारी. अरे रघु तू कधी इलस. मगाची. अण्णा कसं वाचस. बरं असय. काय हो रघु चाय दिला की नाही. नको म्हणाल ते. दो लाख नको म्हणत देवा चाय ते का. आता तुझ्या बांगला घेत. बस सरिता जागो हार चाय. अण्णा कसली तयारी. काय तयारी होत. म्हणजे हे का तुम्ही काय सांगितलंच नाही. हो तर तुम्हीच सांगा तुमच्या मित्रा. अरे रघु काय नाही मुलीकडची लोक येणार असत अभिरामासाठी. अरे काय सांगतस काय. ती ऐचर येणार. तुम्ही ते जाऊच्यात ना. सगळा कसा अचानकच ठरला. एकदा सगळा जमला की मग जाऊ. काय अण्णा. होय तर. आणि असाही त्याचा घर बघून आमका खे थंयसर रवाक जाऊचा. हा अभिरामाक काय घर जावे म्हणून पाठवचं नाही. हा दत्ता अभिराम कुठवर पोचला बघ. होय. छाया माझा फोन घेऊन ये. रघु चाय घे. काय रे दत्ता काय झाला. अभिराम फोन उचलत नाही. थैसर आपण त्याच्या लग्नाच्या गोष्टी बोलतो. तो थैसर जाऊन मांडवत उभं नाही ना रावलो. कोण असा. ओळखलस. कोण आहे मी. माका काय माय. इसरलस. हा इसरलय. मागे माझे काजी ठेवलंस ना खेळू जा माका.
माहिता माका सगळा माहिता कोण आहे काजी खेळचा अभिनंदन भावना अभिनंदन भाव कसा आहेस मी बरोच आहे माई अभिनंदन भाव इले नत्ता भाव अभिनंदन भाव माई अभिनंदन भाव नत्ता भाव थांब सरिता जागो भाकरी सुद्धा कुठं घेऊन ये उतावळ नवरो इलो ना आता सरिता अगो लवकर ये योग्य आता खाय जायचं नाही कायमचा लगीन झाला ना मग जाऊ सांगितलं ना तरी जाऊचे नाही अभिराम भाऊजी काय भाऊजी ये ये दत्ता बॅग घे रे त्याची अचानक ठरला ना म्हणून म्हटला आधी बोलणं करू है का हरकत नाही साबिरामन त्याका बघितलेला त्याका पसंत आहे म्हणजे प्रश्नच मिटलो काय विरामा अभिराम भाऊजी एवढ्या तर तसे लाजूक लागला तो कसा होता अण्णा नाही खो हा येतच ते घर बाकी मोठा असा आता तुमच्या मुलीचा पण होईल उभे किती राहुलास बसा तुमचा नमस्कार वहिनी आमच्या विनंतीक मान देऊन ताबडतोब इलास उपकारच झाले आमच्यावर अहो उपकार कसले अण्णानू तुम्ही मुलाकडचे म्हणान काय झाला या लग्नात दोन्ही घरात आनंद नांदणार अण्णा मी साधो ग्रामसेवक असे माझी काय ऐपत्ती आर्वेकरांनो ऐपत्तीचा काय तुमच्या चेडवाक आमचा झील आणि आमच्या झिलाक तुमचा चेडू पसंता मग झाला अभिरामाक तुमचा काय विचारूचा हक आहे कामाचा कामाक आता तसे नाही असत पण मगे खोऱ्यान पैस ओढती काय ती मोठी परीक्षा दिला नाही असा यशस्वीचे नाव UPSC सरिता अभिरामा तुका काय बोलूच हा नाही देविकाल तिला पुढे काय शिकायचं असेल तर शिकू शकते आमची तशी काही अट नाहीये काय हो तुमच्या चेडवाक घरची कामा येतात ना झाडून सगळी कामा करता आणि नाही ना तरी चला काय हरकत नाही सगळ्यांका कुठे सगळी कामा येतात काय गो छाया
नार्वेकरांनो कोणाकच काय हरकत दिसना नाही मग बार उडवून टाकू. अभिराम भाऊ, अभिराम भाऊ, काजी काजी आणलंय, खेळूया. दत्त भाऊ काजी कपरो पाहुणे येले अस. अरे तुझो अभिराम भाऊ आता लगीन करता हा काजीन कसलो खेळूक बोलत असते का? अभिराम भाऊंचं लगीन हा? होय पण आता गप्र व्हायचा, आता शाण्यासारखं वागायचा. हा बरं कसं काय करायचं? अण्णा माझी अजून एक परीक्षा आहे. बरं परीक्षा झाली की करूया मग आधी साखरपुडा करूया या महिन्यात. रघु मुहूर्त बघ. ह्या महिन्यात करूचा असला तर उद्या एक मुहूर्त असा, 10 वर्षात असो एकच मुहूर्त येता, नाहीतर मग मुहूर्त नाही. मग उद्याच करूया. अहो उद्या चांगल्या कामाक येईल नको, असा मुहूर्त 10 वर्षातून एकदा येणार असत. हो पण आम्ही तयारी कधी करूची? नार्वेकरांनो तुम्ही काही करू नका, सगळी व्यवस्था आम्ही करतो. दत्ता वयत ना सगळा. वय हा. अभिराम खुश हो ना? तुम्ही म्हणाल तस. तो काय आत्ता लगीन करूक तयार होय. हो पण आमका आमच्या घरात तयारी करूक नको. काय हरकत नाही, परंपरेने मुलीकडे साखरपुडा होत असलो तरी मुलगी म्हणान याच घरात येणार. मी काय म्हणते हैसर साखरपुडा करूया, आम्ही सगळा करतो आणि लग्न तर तुमच्याच मांडवात होणार. आता तुमच्या शब्दाबाहेर आम्ही असो का? हो पण आपल्यात पण सगळ्यांना सांगूक होया ना. सगळ्या गावात मी आमंत्रण देणार, अण्णा नायकाच्या धाकट्या झिलाचो साखरपुडो असा, अभिरामाचो साखरपुडो असा, मी जाणार आमंत्रण देऊ. साखरपुडो अभिराम भाऊंचो साखरपुडो, साखरपुडो अभिराम भाऊंचो साखरपुडो, येवा सगळ्यांनी येवा. येवा अभिरामाचो साखरपुडा असा, नक्की यायचा. जिलाचो लगीन ठरला साखरपुडा. येवा नक्की येवा. सहकुटुंब येवा. नक्की यायचा. साखरपुडा असा जिलाचो येवा. नक्की यायचा. तो साखरपुडा असा जेवा. अभिरामाचा उद्या साखरपुडा असा, नक्की यावचा. हा काहीतरी भयंकर दिसता. अभिरामा, 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 काळजी करायचं काही कारण नाही, सगळं काही नीट होईल.
याचं शिक्षणही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल आणि त्याच दरम्यान अण्णांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल.